नमस्कार मित्रांनो आज आपण आरोग्य विभाग परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक त्रेसष्ट आहे मित्रांनो काल जो आरोग्य विभाग ग्रुप सीचा जा पेपर झाला त्यामध्ये जी के आणि मराठी या विषयाचे आपण घेतलेल्या सराव प्रश्नपत्रिकामधील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न हे काय झाले होते जसेच्या तसे आले होते विशेष म्हणजे जी केमधील जे कोरोना व्हायरसवरील प्रश्न आले होते ते आपल्या कोरोनावरील एकाच व्हिडिओमधील पाच प्रश्न जशाच्या तसे आले होते वाटलंच तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ आणखीन पाहू शकता ग्रुप डी आणि सीच्या प्लेलिस्टमध्ये तो कोरोना व्हायरसवरील प्रश्नांचा व्हिडिओ आहे त्यामधील पाच प्रश्न जसेच्या तसे कालच्या पेपरला आले होते तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पहा महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी विदर्भ आणि मराठवाडा हा विभाग काय अग्रेसर आहे पुढचा प्रश्न आहे दोन नंबर महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो तर महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा वापर हा प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे आपला तीन नंबर एकोणीसशे एक्केचाळ ते एकोणीसशे एकसष्ट अशी वीस वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यपूर्व काळात ठरवण्यात आली होती त्या योजनेचे नाव काय होते तर त्या योजनेचे नाव होते पहा नागपूर योजना आणि ही कधी अंमलात आणली होती तर ती एकोणीसशे एक्केचाळ ते एकोणीसशे एकसष्टला ला म्हणजे अशी एकूण वीस वर्ष लक्षात ठेवा नागपूर योजना पुढचा प्रश्न आहे आपला चार नंबरचा सन दोन हजार अकराच्या लोकसंख्या जनगणनेच्या अंतरिम निष्कर्षानुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे तर महाराष्ट्रामधील साक्षरतेची टक्केवारी ही ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे आणि ही कशानुसार आहे तर ती दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार आहे आपला पाच नंबरला महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे या ठिकाणी आपल्याला इथं प्रश्नात थोडं राहिले टायपिंग मिस्टेक शून्य ते सहा वयोगटातील म्हणजे बाललिंग गुणोत्तर हे कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे असं विचारलं आहे तर बाललिंग गुणोत्तर हे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे पुढचा प्रश्न आहे सहा नंबर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात डॅश डॅश मृत आढळते तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागामध्ये रेगुर मृत आढळते तीन चतुर्थांश म्हणजे तीन छेद चार म्हणजेच पंच्याहत्तर टक्के भागामध्ये काय होते रेगूर मृदा आढळते पुढचा प्रश्न आपला सात नंबरचा पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दोन हजार एकोणीसच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते तर पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दोन हजार नऊच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर ठरले होते पहा चंद्रपूर शहर पुढचा प्रश्न आहे आठ नंबरचा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट प्रदेशामध्ये काय होते पहा सर्वात जास्त जैवविविधता आढळते पुढचा प्रश्न आपला नऊ नंबरचा भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे या ठिकाणी पर्याय दिलेत आपल्याला गुजरात गुजरात महाराष्ट्र ओडिशा आणि तामिळनाडू तर यापैकी तामिळनाडू हे राज्य काय पवन ऊर्जेमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अग्रेसर आहे पुढचा प्रश्न आपला दहा नंबरचा पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला तर संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा हा एकोणीसशे बहात्तर साली संमत केला होता पुढचा प्रश्न अकरा नंबर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आपला बारा नंबरचा कोणती नदी अरबी समुद्राला मिळते पर्याय दिलेत आपल्याला पहा तापी कावेरी महानदी आणि कृष्णा दर्यापैकी तापी ही नदी काय होते अरबी समुद्रास मिळते लक्षात ठेवा ज्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्या सर्व नद्या काय होतात अरबी समुद्राला मिळतात पुढचा प्रश्न आहे तेरा नंबर कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही पा इथं आपल्याला प्रश्न आला आहे कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही पैऱ्या दिलेत उल्हास वैतरणा कुंडलिका आणि वरीलपैकी कोणतीही नाही तर याचं उत्तर आहे वरीलपैकी कोणतीही नाही म्हणजे वरील सर्व नद्या या काय आहेत पश्चिम वाहिनी आहेत म्हणजे उल्हास नदी वैतरणा नदी कुंडलिका नदी या सर्व नद्या काय आहेत पश्चिम वाहिन्या आहेत लक्षात ठेवा कोकणातील सर्व नद्या या पश्चिम वाहिन्या आहेत त्याचबरोबर तापी आणि नर्मदा या नद्यासुद्धा पश्चिम वाहिनी आहेत पुढचा प्रश्न आहे चौदा नंबर खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये चतुर्थक व्यवसायांना लागू पडते तर यापैकी संशोधन व विकास यावर अवलंबून हे जे वैशिष्ट्य आहे हे काय चतुर्थक व्यवसायांना लागू पडते पुढचा प्रश्न आपला चौदा नंबर मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली तर मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका या ठिकाणी झाली होती आणि ती कधी झाली होती तर ती एकोणीसशे सहाला ला झाली होती पुढचा प्रश्न आपला सोळा नंबर बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली तर बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्जननी केली होती आणि कधी केली होती तर ती एकोणीसशे पाचला ला केली होती आणि ती रद्द झाली होती पहा एकोणीसशे अकरा साली रद्द झाल्याची घोषणा केली होती पुढचा प्रश्न आपला सतरा नंबर बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला तर बारडोलीचा सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला होता पुढचा प्रश्न अठरा नंबर स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते स्वाराज्य, स्वाराज्य तर स्वराज्य पक्षाचे ध्येय होते पहा ब्रिटिश अंतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते त्याचबरोबर इथं असाही प्रश्न येतो की स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली तर त्याची ही एकोणीसशे तेवीस साली झाली होती आणि ती कोणी केली होती तर ती चितरंजन दास यांनी केली होती हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपला एकोणीस नंबर भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले तर भारताचे गव्हर्नर जनरल हे इसवी सन अठराशे अठ्ठावन्न म्हणून व्हॉईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले आणि पहिले व्हॉइसराय होते पहा लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हे काय होते भारताचे पहिले व्हॉइसराय होते हे लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग पुढचा प्रश्न आपला वीस नंबर चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कोणती संघटना स्थापन केली होती तर चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती पुढचा प्रश्न आपला एकवीस नंबर मुंबई ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर मुंबई ठाणे ही रेल्वे अठराशे त्रेपन्नला सुरू झाली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला मुंबई ठाणे हे अंतर बघून किती चौतीस किलोमीटर अंतर होतं त्या रेल्वेस तीन इंजिन होते पहा सिंद साहेब आणि सुलतान तीन इंजिन होते पुढचा प्रश्न नंबर महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जातात तर लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे तेवीस नंबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे या ठिकाणी आपला पर्याय दिलेत पुणे चंद्रपूर बीड आणि सोलापूर तरिया पाई की मदे खनीज संपती मदे पाई की तर यापैकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती ही काय विपुल प्रमाणामध्ये आहे पुढचा प्रश्न आपला चोवीस नंबर खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती तर रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा या योजनेमध्ये काय होती पहा अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ करण्याची तरतूद होती आणि त्यालाच जातीय निवाडा असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा कधी घोषित केला होता तर तो एकोणीसशे बत्तीसला ला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनाल्ड यांनी घोषित केला होता पुढचा प्रश्न आहे पहा आपला पंचवीस नंबरचा पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली तर पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना ही छत्रपती शाहू महाराजांनी केली होती पुढचा प्रश्न सव्वीस नंबर महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली तर महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी ही शेठ विठ्ठलदास ठाकरसी यांनी दिली होती आणि एकूण किती देणगी दिली होती हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे तर एकूण पंधरा लाख रुपये देणगी दिली होती त्याचबरोबर महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली असा प्रश्नही खूप वेळ आलेला आहे तर महिला विद्यापीठाची स्थापना केली होती बा महर्षी कर्वेंनी आणि कधी केली होती तर ती एकोणीसशे सोळाला केली होती हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सत्तावीस नंबर सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे तेवीस मध्ये कोणते इंग्रजी दैनिक सुरू केले होते तर सुभाषचंद्र बोस यांनी स्वराज्य हे इंग्रजी दैनिक सुरू केले होते आणि कधी केले होते तर एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये त्याचबरोबर त्याची भाषा ही काय होती पहा इंग्रजी दैनिक होतं हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नंबर उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले तर उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र हे मुंबई या ठिकाणी चालवले होते आणि ते कधी चालवले होते तर एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीमध्ये चालवले होते पुढचा प्रश्न आपला एकोणतीस नंबर सविनय कायदेभंग चळवळीच्या विहिरी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते तर सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये हे गिरणी कामगार आघाडीवर होते पुढचा प्रश्न आहे आपला तीस नंबरचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरविण्यात आले होते कारण तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरविण्यात आले होते कारण पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता आणि हे अधिवेशन कधी होतं भरवण्यात आलं होतं पहा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ला आणि त्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी आणि या पहिल्या अधिवेशनास एकूण बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते हा पण प्रश्न खूप वेळ आलेला आहे की पहिल्या अधिवेशनास एकूण किती प्रतिनिधी उपस्थित होते पुढचा प्रश्न आपला एकतीस नंबर पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कोणी हत्या केली तर पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची अठराशे सत्त्याण्णवमध्ये दामोदर चाफेरकर दामोदर हरी चाफेकर यांनी हत्या केली आणि कधी केली हे पण लक्षात ठेवा अठराशे सत्त्याण्णवला केली होती पुढचा प्रश्न आहे बत्तीस नंबर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल आपले दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहणं अगदी सोपं होईल पुढचा प्रश्न आहे आपला तेहतीस नंबर तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असे कोणी म्हटले तर तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते पुढचा प्रश्न चौतीस नंबर गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठी रूपांतर केले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सेक्सपियरच्या हेमलेट या नाटकाचे मराठीमध्ये रूपांतर केले होते पुढचा प्रश्न पस्तीस नंबर गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली तर गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची ही इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये केली होती लक्षात ठेवा न्यू इंग्लिश स्कूलची ही गोपाळ गणेश आगरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक या तिघाने मिळून केली होती पुढचा प्रश्न आपला छत्तीस नंबर शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या तर शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये अस्पृश्यता व जातीभेद निवारण या सुधारणा घडवून आणल्या होत्या पुढचा प्रश्न आपला सदोतीस नंबर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर केसरी व मराठा ही वृत्तपत्रे टिळक आणि आगरकर यांनी सुरू केली होती पा आणि ही कधी सुरू केली होती तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लक्षात ठेवा केसरीचे पहिले संपादक होते हे गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते हे पण लक्षात ठेवा कारण खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की केसरीचे पहिले संपादक कोण होते आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना वाटतं की केसरीची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली मग पहिले संपादक सुद्धा लोकमान्य टिळक असतील पण पहिले संपादक को हो हे कोण होते आगरकर होते आणि त्यांनी आगरकरांनी अठराशे सत्याऐंशी मध्ये केसरीचा राजीनामा दिला होता आणि स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र अठराशे अठ्ठ्याऐंशी साली चालू केले होते आणि मराठा या वृत्तपत्राचे मात्र संपादक कोण होते लोकमान्य टिळक हे मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते पण इथे हे लक्षात ठेवा की मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत होते आणि केसरीची भाषा ही काय होती मराठी होती पुढचा प्रश्न अडतीस नंबर महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही पर्याय दिलेत आपल्याला गुलामगिरी जातींचा उच्छेद शेतकऱ्यांचा सूट आणि ब्राह्मणांचे कसब तर यापैकी महात्मा फुले यांनी जातीचा उच्छेद हे पुस्तक लिहिलेले नाही म्हणजेच गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूट आणि ब्राह्मणांचे कसब हे सर्व पुस्तके कोणाचे आहेत तर महात्मा फुले यांचे आहेत पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबर खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकर चालवित नव्हते या ठिकाणी पर्याय दिलेत आपल्याला हरिजन मुकनायक समता आणि प्रबुद्ध भारत तर यापैकी हरिजन हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवत नव्हते तर हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं होतं पहा महात्मा गांधी यांचं हे वृत्तपत्र होतं आणि मुकनायक समता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवित होते पुढचा प्रश्न आपला चाळीस नंबर वातावरणाचा किती भाग नत्र वायू व्यापतो तर वातावरणाचा चार पंचमांश भाग हा काय होतो नत्र वायू व्यापतो पुढचा प्रश्न एक्केचाळीस नंबर सेंद्रिय शेती या प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाही पर्याय दिलेत वा या ठिकाणी आपल्याला जनावरांच्या मलमूत्रांचा वापर वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर आणि वरीलपैकी काही नाही तर यापैकी आपल्याला सेंद्रिय शेती या प्रकारात रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर अपेक्षित नाही हे लक्षात ठेव जायचं मित्रांनो आपल्याला इथं शेवटी नाही असं विचारलं आहे की आहे असं विचारलं आहे कारण त्या सोप्या चुकीमुळे सुद्धा आपला काय होऊ शकतो एक मार्क पेपरमध्ये जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे बेचाळीस नंबर डॅश डॅश या विषाणूच्या संसर्गाने येडस होतो तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूच्या संसर्गाने येडस होतो आणि त्याच व्हायरसला काय म्हणतात एच आय फी असे पण म्हणतात पुढचा प्रश्न आपला त्रेचाळीस नंबर अमलपर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार असतो तर अमलपर्चन्यासाठी एनओ टू आणि एसओ टू हे दोन घटक जबाबदार असतात पुढचा प्रश्न आहे चव्वेचाळीस नंबर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवामधील विविधता म्हणजे काय तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवामधील विविधता म्हणजेच जैव विविधता होय पुढचा प्रश्न आपला पंचेचाळीस नंबर केक आणि पाव हलके व सचिद्र बनवण्यासाठी डॅडॅजचा उपयोग करतात तर हा जो प्रश्न आहे आपला याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही आणखी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद